बाल गोपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत माझा आवडता सण दसरा म्हणजेच विजयादशमी. मतभेद आणि मनभेद तुम्ही हो विसरा, एकजुटीचा विजय सदाही. सांगतो आहे दसरा, सांगतो आहे दसरा. सत्याचा असत्यावर, प्रकाशाचा अंधकारावर मिळणाऱ्या विजयाचे प्रतीक म्हणजे आपला विजयादशमीचा सण. या सणाला आपण दसरा असंही म्हणत असतो. आपल्या भारत देशासह नेपाळ या देशातही दसरा सण उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी हा सण आश्विन शुद्ध दशमीला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी अनेक जण शुभ कार्याला सुरुवात करतात, नवनवीन वस्तूंची खरेदी करतात, घराला आंब्याच्या पानाचे व झेंडूच्या फुलांचे तोरण करतात. श्रीरामाने रावणाचा वध याच दिवशी केला, त्यामुळे सत्याचा असत्यावर विजय या अनुषंगाने आपण विजयादशमी सण साजरा करीत असतो. मा दुर्गाने महिषासुराचा वध करून कुविचारांना संपुष्टात नेले ते याच दिवशी. पांडवांचा अज्ञातवास संपला आणि त्यांनी त्यांची शस्त्रे झाडावरून खाली काढली तेही याच दसऱ्याच्या दिवशी. म्हणूनच आपण आपल्याकडील अवजारांची पूजा या दिवशी करत असतो. आपल्या मनातील मतभेद गैरसमज दूर करून मनामनांना एकत्र आणण्याचा हा सण आहे. चला तर मग वाईट विचारांवर विजय मिळवून समाजाला एका बंधनात बांधून खऱ्या अर्थाने दसरा सण साजरा करूया. आपट्याच्या पानांना सोन्याच्या रूपात प्रेमभावाने आदराने वाटूया.